नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव तुम्हाला माहितीच आहे, मी कृष्णा मधुकर आवारे. आज आपण ज्ञानेश्वर भाऊंच्या प्लॉटवरती आलेलो होतो. त्यांना आपण विचारू की पावसामध्ये त्यांनी नेमकं स्प्रेचं मॅनेजमेंट कसं ठेवलं, त्याच्याबद्दल आपण त्यांच्याकडून पूर्ण माहिती जाणून घेऊया. सांगा ज्ञानेश्वर, तुमचं नाव? ज्ञानेश्वर सोमनाथ कसबे. माझा आर्यमानचा प्लॉट आहे. ते याला पावसामध्ये मी लिक्विड बोर्डाच्या 500 एम ए टाकलेलं. त्याच्यामध्ये झिंक किती घेतला? 100 काय. बरं, काय वाटतं एकंदरीत तुम्हाला किती हात घेतले तुम्ही पावसामध्ये याचे? याचे साधारण 4 ते 5 हात झाले. अरे बापरे, लिक्विड बोर्डाचे 4 ते 5. बघा शेतकरी मित्रांनो, लिक्विड बोर्डाचे 4 ते 5 हात झालेले. तुम्ही प्लॉटही बघा कसा आहे लिक्विड बोर्डाच्या मानाने. कुठं तुम्हाला टिपका नाही, काय नाही, सेटिंग पण अतिशय उत्कृष्ट आहे. तर काही काही जण म्हणतात की बोर्डाने फुलकू गळ होती, तर त्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? जी होणारी फुलगळ आहे ती होतच राहणार. बरोबर. जी कमकुवत निघते ती फुल कोणत्या पण पावडरनं ती जातीच गळ होतच राहते. आज मी जवळपास 20 ते 25 प्लॉटवरती फिरलो आहे शेतकरी मित्रांनो. कुठे करप आलेला आहे, कुठं झांतोचा अटॅक आहे, कुठं ड्रॉपिंगचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही बघू शकता. सेटिंग पण कशी आहे, अतिशय उत्कृष्ट अशी सेटिंग, कुठेही झांतोचा वगैरे प्रॉब्लेम नाही. आणि गेल्या मागच्या 8 दिवसात जवळपास 4-1 दिवस सतत पाऊस चालला होता. 4 दिवस सतत पाऊस चालला होता इकडे. तुम्ही बघू शकता कुठेही टिपका नाही, काही नाही, काही नाही. अतिशय उत्कृष्ट असा प्लॉट. त्यांचा एकच हाच प्लॉट नाही, त्यांच्याकडे अक्षरशः 15 दिवसात सुद्धा छोटा प्लॉट आहे. त्यांनी पावसामध्ये त्याला चुनामुळतूच स्प्रे टाकलेले. तो पण अतिशय उत्कृष्ट प्लॉट आहे. चुनामुळतूचा ते स्प्रे त्यांचं दरवर्षी म्हणजे टाकतात, काहीच अडचण नाही. त्यानंतर कुड कूज नाही, काही नाही. जी कूज होणार आहे पावसाने, जी ड्रॉपिंग होत राहते, फुलकूज होत राहते, ती होतीच. पण बाकीची तुम्हाला स्प्रे न बोर्ड न चुनामुळतूत न कूज झाली असं ते तर त्यांचं म्हणणं असं आहे का? होतच नाही कूज, होतच नाही. जी जाणारी आता ही आहे ना, ही पावसामध्ये कूज जी झाली ती जाणारच आहे. अतिशय सुंदर असा प्लॉट आहे. सेटिंग बघा तुम्ही झाडावरती किती बघू शकता. रफनेस बघा चुनामुळतूत, मग स्प्रेमधून जे चुनामुळतूत गेलं आहे ना, त्याच्यामुळे पत्ती एकदम रफ झालेली. चला तर शेतकरी मित्रांनो, अशीच तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत राहू. चला तर मग, धन्यवाद.